टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली, निवडणूक आयोगामध्ये 24 नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणे उद्या सुनावणी, विधानभवनात दोन्ही गटांनी नव्यानं सादर केलेल्या पुराव्यांची होणार तपास। मकाऊतल्या रेस्टॉरंट परिसरामध्ये कसिनो होता पण कसिनोशी संबंध नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं राऊतांनी केलेल्या ट्विटवर स्पष्टीकरण। राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोला भाजपचंही प्रत्युत्तर, आदित्य ठाकरेंचा पार्टीमधला फोटो भाजपनं केला ट्विट। भाजपच्या ट्विटवर खासदार संजय राऊत यांचं खोचक प्रत्युत्तर। कसिनोच्या ट्विटवरून संजय राऊतांची विकृत मानसिकता दिसते, कसिनो ट्विटवरून फडणवीसांचा राऊतांवर हल्ला। माविया विरोधात भाजपचं ट्विट वॉर, नाना पटोलेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर, पटोलेंचा पोलो ऑर्किड हॉटेलमधील व्हिडिओ केला ट्विट। आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्जचे आदेश फडणवीसांचे नव्हते, लाठीचार्जच्या आदेशात गृहमंत्री फडणवीस निर्दोष, माहिती अधिकारातून माहिती समोर। 2 समाजात तेढ निर्माण होत असल्यास पाठिंबा नाही, भुजबळांच्या वक्तव्याला आमचं समर्थन नाही, ओबीसींवरील भुजबळांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचा विरोध। वडेट्टीवार यू टर्न घेणारे कन्फ्यूज विरोधी पक्षनेते, भाजप नेते आशिष देशमुख यांचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर निशाणा। ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांनी कोर्टात सादर केला गोपनीय अहवाल, ललितचं आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती उघड। मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला, जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यासाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी आणि पोलिसांमध्ये झाली झटापट। हमासने इस्रायलवर हल्ला केलाच नाही, पॅलेस्टीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा मोठा दावा, हल्ला इस्रायलनंच घडवून आणल्याचा पॅलेस्टीनचा आरोप। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। शासन आपल्या दारी कार्यक्रमात आरक्षणाच्या मागणीसाठी गोंधळ, कोणीतरी कार्यक्रमामध्ये विरोधक पाठवत असतात, अजित पवारांचा निशाणा। सरकारनं शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यावे, शासन आपल्या दारीचे नाटक बंद करावे, आमदार रोहित पवार यांचा सरकारवर खणाखात। स्मृतीस्थळावरील राड्या प्रकरणी ठाकरे गटाच्या 50-60 शिवसैनिकांना नोटीस, चौकशीला पोलीस स्टेशनमध्ये येण्यासाठी नोटीस। जरांगे पाटलांच्या सभेला शिवसेनेचा पाठिंबा, कल्याणमध्ये जरांगेंच्या स्वागताचे शिवसेनेकडून बॅनर, शिवसेनेच्या स्वागताच्या बॅनरमुळे चर्चांना उधाण। विठुरायाकडे गोगावलेंनी मंत्रिपदासाठी घातलं साकडं, हिवाळी अधिवेशनापूर्वी चमत्कार होईल आणि मंत्रिमंडळ विस्तार होईल, भरत गोगावले असूनही मंत्रिमंडळ विस्ताराच्या आशेवर। राजस्थान विधानसभा प्रचारामध्ये मुख्यमंत्री शिंदेंची एंट्री, प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार असल्याची माहिती शिवसेनेकडून माजी मंत्री राजेंद्र गुढा, निवडणुकीच्या रिंगणात। धीरेंद्र शास्त्रीच्या विरोधात भीम आर्मीचं आंदोलन, पुण्यात धीरेंद्र शास्त्रीच्या सत्संग कार्यक्रमाला केला विरोध। नागपुरात 2 दिवस पाणी पुरवठा राहणार बंद, 22-23 नोव्हेंबरला दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचा सल्ला। मुंबईकरांना पाणी जपून वापरा, मुंबईत आजपासून 10% पाणी कपात, 2 डिसेंबर पर्यंत लागू राहणार पाणी कपात। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।